तरी दृश्य आपण पाहतोय. फोर सीझन हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आहेत. 1 वाजल्यापासून इथे महाविकास आघाडीची बैठक सुरू होती, ती आता संपलेली आहे. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णा, काय सविस्तर माहिती या बैठकीमध्ये काय ठरलं? आपल्याला पण पाहतोय की महाविकास आघाडीची बैठक आता संपलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षनेते उद्धव ठाकरे आता नुकतेच वरळीच्या फोर सीझन हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत. इतरही महाविकास आघाडीचे उद्योग उर्वरित नेते आहेत ते सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये बाहेर पडतील. मात्र माध्यमांशी कोण संवाद साधता आणि बैठकीमध्ये नेमकी 3 ते 3.5 तासापासून जी काही चर्चा झालेली आहे त्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि जागा वाटपाबाबत काही शिक्कामोर्तब झालेला आहे का किंवा काही ठोस झालेला आहे का याबाबत काही कोण माध्यमांशी बोलतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण पाहतोय की या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते प्रशिक्षित होते, स्वतः उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुद्धा उपस्थित होते, स्वतः शरद पवार सुद्धा होते आणि बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा जी आहे ती आज झालेली आहे. मात्र 9 तारखेला पुन्हा एकदा एक बैठक महाविकास आघाडीची आयोजित करण्यात आलेली आहे. त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर स्वतः येणार आहेत आणि काही जागांच्या अदलाबदलीची चर्चा जी आहे ती 9 तारखेला करण्यात येईल आणि त्यानंतर फायनल चर्चा जी आहे ती करून जागा वाटप करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळते आहे. मात्र आज जागा वाटपाची जी काही चर्चा झालेली आहे त्यानुसार कोणाला किती जागा यावरती निर्णय झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीची बैठक आता संपल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते आता हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे निघालेले आहेत, थोड्या वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर सुद्धा निघाले आणि आता उर्वरित नेते बाहेर आल्यानंतर माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 23-15-10 जो काही फॉर्म्युला सध्या चर्चेमध्ये आहे 23 जागा उद्धव ठाकरे यांना मिळतील, त्याचबरोबर 15 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला सुद्धा 2 जागा आणि त्यामध्येच वंचित बहुजन आघाडीला सुद्धा 4 ते 5 जागा मिळतील अशा पद्धतीची काही जी चर्चा आहे त्यावरती काही शिक्कामोर्तब झालेलं आहे का ते सुद्धा थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. मात्र वंचित बहुजन आघाडीतर्फे आतापर्यंत त्यांचे प्रतिनिधी येत होते, मात्र आज सगळे वरिष्ठ नेते असल्यामुळे स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा आलेले होते आणि त्यामुळे ही सगळी चर्चा जी आहे ती अत्यंत महत्वाची चर्चा 3 ते 3.5 तास झाल्याची माहिती मिळते आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.